नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लातूर पोलीस शिपाई चालकचं चा कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता लातूर पोलीस शिपाई चालक कट ऑफ लिस्ट तर मित्रांनो त्या अगोदर लातूर पोलीस शिपाई चालकला किती जाग होत्या पण ते बघूया नंतर आपण कट ऑफ लिस्ट बघूया चला तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरती लातूर जिल्हा तर लातूर पोलीस शिपाई चालकला टोटल एकोणतीस जागा होते मित्रांनो जागा फारच कमी होते तरी कट ऑफ इकडं चांगलंच लागलेलं आहे मित्रांनो तर तुमच्या नुसार तुम्ही जागा बघून घ्या तुमच्याकडे हा फिडे नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा हा फिडे फाईल मिळून जाईल टोटल एकोणतीस पदांसाठी ही भरती प्रोसेस चालू आहे मित्रांनो चला तर आपण आता कट ऑफ लिस्ट बघूया तर लातूर पोलीस शिपाई चालक म्हणतो मित्रांनो चालक पोलीस शिपाई चालक आहे तर प्रवर्ग प्रवर्ग सर्वप्रथम आपण ओपन बघूया ओपन सर्वसाधारण चोवेचाळीस कट ऑफ लागलेलं ला, आहे मित्रांनो महिला सव्वीस माझी सैनिक चोवेचाळीस जागा फारच कमी असल्यामुळे बाकी कॅटेगरीला जागाच नव्हते तर ओपन मध्ये सर्वसाधारण महिला माझी सैनिक तीनच आहेत तर महिला थोडं कट ऑफ कमी लागलेलं आहे तर लाग ला, आहे नेक्स्ट SBC, SBC ला 38 ला, आहे एसबीसी एसबीसीला अडोतीस कट ऑफ लागलेलं आहे सर्वसाधारण पुढचं आहे ओबीसी ओबीसी सर्वसाधारण छत्तीस कट ऑफ लागलेला आहे एन टी बी सर्वसाधारण चाळीस लागलेलं आहे एन टी सी सर्वसाधारण एकोणचाळीस एन टी डी सर्वसाधारण बेचाळीस तर त्यानंतर एस सी सर्वसाधारण छत्तीस एस टी सर्वसाधारण तेहतीस वी जे ए सर्वसाधारण एक्केचाळीस आणि डब्ल्यू एस चाळीस असंही कटॉप लागलेलं आहे मित्रांनो लातूर पोलीस शिपाई चालक तुम्ही कुठल्या कास्टचे तुम्ही बघून घ्या तर एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही ड्रायविंग टेस्टसाठी क्वालिफाय झालेलं आहे मित्रांनो तर त्यांनी कधीपासनं चालू करायचं चा, संपूर्ण ते पण माहिती दिले की कुठले कुठले कॅन्डिडेट कुठले कुठले उमेदवार कुठल्या दिवशी यायचं त्याचाही फिडेफाईल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर ओपनसाठी नऊ जागा तर कुठल्या कास्टला किती जागा संपूर्ण त्यांनी डि दिलेलंच आहे की कुठला उमेदवार कधी यायचं आहे ते पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो तर हे पण दाखवत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता अप्लिकेशन नंबर नंतर तुम्ही चेस्ट नंबर आठवण करून घ्या म्हणजे लक्षातच असणार तुम्हाला चेस्ट नंबर डेट बघा टायमिंग बघा तर त्या दिवशी तुम्हाला बोलवलेलं आहे बोलवलेल्या दिवशी तुम्हाला जायचं आहे नाहीतर तुमची उमेदवारी रद्द होणार आहे तसेच त्याने प्रेस नोट पण जाहीर केलेलं आहे मित्रांनो तर प्रेस नोट मध्ये त्यांनी सांगितले की वीस तारखेपासून तुमची ड्रायविंग टेस्ट होणार आहे वीस जानेवारी दोन हजार तेवीस सकाळी सहा पासून चालू असणार आहे मित्रांनो तर वीस तारखेला सत्तर उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे एकवीस तारखेला शंभर उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे बावीस तारखेला शंभर आणि तेवीस तारखेला सत्याऐंशीच्या सत्याऐंशी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तर हे वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी यांची प्रोसेस असणार आहे मित्रांनो इथं दोन प्रकारचे वाहन चालवचे असते एक हलके मोटर वाहन चालवणे पंचवीस मार्क तर जीप प्रकारची वाहन चालवणे पंचवीस मार्क याबाबत आपण व्हिडिओ बनवलेले स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल तर टोटल पन्नास मार्कांची टेस्ट असणार आहे यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के मार्क पडायलाच पाहिजे ओके तर तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉन मध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ज्याप्रमाणे तुम्ही ग्राउंडची तयारी करता त्याप्रमाणे लेखीची पण तयारी करणे अत्यंत गरजेचं आहे आता लेखीची तयारी म्हणजे काय प्रश्नपत्रिका सोडवणे तर त्यासाठी एक महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरती आठशे बारा बाग एक आणि बाग दोन यामध्ये जवळपास पंचवीस हजार प्रश्न आहेत मित्रांनो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे आणि दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये जी पोलीस भरती झालेली आहे ना मित्रांनो तर पाचशे बहात्तर हा प्रश्नपत्रिका संच अतिशय महत्वपूर्ण ठरलेला आहे मित्रांनो यामधून मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहेत तर त्यासाठी आहे हे पुस्तक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक अवेलेबल